राज्यातील सिनेमागृह हे 50% क्षमतेने सुरू झाली आहेत, मात्र मोठ्या बॅनर्सचे चित्रपट नसल्यामुळे सध्या बॉक्स ऑफिस ओसपडले. सूर्यवंशी 83 या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत आणि त्यामुळे मोठ्या बॅनर्सच्या चित्रपटानंतरच गर्दी होईल असं थिएटर मालकांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात थिएटर मालकांसोबत अधिक बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. राज्यातले सिनेमागृह सुरू होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत. 50% क्षमतेने ही सिनेमागृह सुरू आहेत, मात्र तरी तितका रिस्पॉन्स मिळत नाही आहे. सध्या मी लालबाग इथल्या मुक्ता थिएटरमध्ये आलेली आहे, मुक्ता सिनेमागृहात आलेली आहे, जिथे आपण बघतोय अतिशय शांतता आहे. खरं तर एरवी गजबज असते, तिकीट काउंटरवर गर्दी असते, मात्र सगळीकडेच सध्या शांतता दिसतीय. कारण की बिग बजेटचे जे सिनेमे आहेत तेसुद्धा अजून सिनेमागृहात आलेले नाही आहेत, तेसुद्धा OTT प्लॅटफॉर्मवरच रिलीज करतायत. प्रेक्षकही अजून बाहेर पडताना दिसत नाही आहेत, कोरोनाची भीती असेल किंवा इतर भीती असेल, त्यामुळे प्रेक्षकांचीही तशी गर्दी कमी आहे. कुठे 2 तर कुठे 3 तर कुठे 10 प्रेक्षक सध्या आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे एकंदर कोरोनामुळे भीतीचं वातावरण अजूनही आहे. आपल्यासोबत थिएटरचे मॅनेजर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, काय अभी आपण देख रहे बहुत ज़्यादा जो भीड रहती है वो अभी नहीं दिख रही है, तो क्या फ्यूचर में अभी कब रिस्पॉन्स आएगा, कब ऑडियंस आएंगे, क्या लगता है? पहले एक अच्छी बात तो ये है कि गवर्नमेंट, महाराष्ट्र गवर्नमेंट ने परमिशन दे दिया, हमने सिनेमा ओपन कर दिया है. और एक अच्छा पॉजिटिव जो साइन ये आ रहा है कि लोग आके इंक्वायरी कर रहे हैं, पूछ रहे हैं, टिकट विंडो तक आ रहे हैं. चूँकि बड़ी कोई रिलीज नहीं है तो लोग अभी तक बॉक्स ऑफिस में लाइक मूवीज के लिए आ नहीं रहे, लेकिन जैसे एक बार हम ये मूवीज़ का कैलेंडर सेट हो जाएगा डेफिनेटली लोग मूवीज़ के लिए आएंगे. और काफ़ी लोग इंक्वायरी करके जा भी रहे, जो लाइक हमने एक्सपेक्ट किया था उससे काफ़ी कम है. लेकिन एक अच्छी साइन, अच्छी पॉजिटिव चीज़ ये लग रही है कि लोग आ रहे हैं, पूछ रहे कि बड़ी पिक्चरें कब रिलीज होंगी, लाइक सूर्यवंशी और 83 राधे, तो लोग आके पूछ रहे, तो वो एक हमारे लिए अच्छा साइन है. थँक यू सर. तर आपण बघितलं, येत्या काही दिवसात जेव्हा बिग बजेटचे काही पिक्चर रिलीज होतील सिनेमागृहांमध्ये, तेव्हा प्रेक्षकांनी येण्याचे चान्सेस आहेत, तेव्हा जास्त गर्दी होण्याची शक्यता इथल्या संस्थापकांनी सुद्धा व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई.